हाय नमस्कार, काय झाले आपल्या मित्रांचं? तर चाललंय मित्रांनो आपलं आता आपले सारखेच भाऊ बहीण बी म्हणते ती नुसतीच काय वडापाव पाव पैसे खाते ती या आणि काय दिवाळीचं बाजार करू वाटा म्हणतो मित्रांनो. आणि आपली योग्य तायपण सकाळी कार पासून लागली मार्ग परत तुम्हाला सांगतो काय झालंय. पाणी आलंय आपल्याला त्या निमगाव रोड मध्ये जायचंय का नाही तर पाणी आलंय, रस्ते बंद आहे तर त्यामुळं मित्रांनो पलीकडे काय जाताच ये ना या. तर त्यामुळं काल काय गेलोच नाही बाजार करायला, अजून पण रस्ते बंदच आहे तर पाणी अजून कमी आलेलं नाही मित्रांनो. तर म्हणलं चिठी तरी करू, मग पाणी कमी आल्यानंतर मग संध्याकाळपर्यंत पहिलंच कमी मग जायचंय बघा. तर आता चालली आपली दिवाळीची चिठी करायची, तर सांगा मग काय काय आणायचंय ते पटापट सांगा लवकर. अजून लय आपल्याला शॉपिंग करायचंय मित्रांनो, आपल्या मायरूला कपडे घ्यायचे ती, आपल्याला कपडे घ्यायचे ती. आकाशी दिवा सगळं हो, आता बघूच तोवर आली दिवाळी, आता दोन दिवस आली दिवाळी. आपल्याला काय भाव वैगेरे एवढं काय माहिती नाही का बाजारातलं, पण आता आपल्याला योग्य काय सांगणार आहे. काय करायचंय मैदा गरा साखर शेंगदाणे बेसन पीठ खसखस. काय करायचं अजून? हळद. बर, हळद मायर तोडलेलं येत आहे का? असं शिकायचं पोवे. पोवे डाळ अजून काय चिवड्याची डाळ डाळ मसाला चिवडा मसाला चिवडा मसाला गुळ गुळ का गुळ हेलदोडे वेल दोडे लाडू करायचे ते काय करायचं थोडं थोडं काय करता बारा महिने काजू म्हणतो म्हणतो काजू मोठा काजू आपल्या गरीबाला काजू मग काजू लय मग असतो. अजून काय देव नाव होत साबण मोठी साबण या उठलं जे करा आहे ना त्यात लिहू नका, फक्त दिवाळीचा बाजार असेल ह्या. तर मोती साबण लिहा उठणार लिहा मोती साबण उठणे डाळी आहे ना ती वेगळी करायची तिथे. आणि हे बेसन काय काय मिळलंय सांग. खोबरं मैदा गरा साखर शेंगदाणे बेसन पीठ खसखस हळद पोहे भाजकर मका चिवडा डाळ चिवडा मसाला गुळ वेलदोडे मनुके मोठी साबण मुकणे चिवडा ते मग मिळाव मग देवला ना होई भाजका चिवडा अजून त्या दुकानवाला बराबर ते लिहिण्याचे ते अजून राहील असं काहीतरी मला तुला अजून वाटतय ती आपली किराणा बाजार आणायची एवढी चिठ्ठी पहिल्यांदाच मैदा
नाहीतर मग आपल्या साखरच हे करायचं खबर पण नाही खबर पाहिर मध्ये खबर आपल्याला गड्या माणसाल तर काय कळायचं बघ आता आपल्या घरात तीन तीन बाय आहेत रोज दिवाळी करतो भाऊ बहिणीला काय बोलते अजून काय तरी राहिल्यासारखं वाटतंय मला काय मग तेल लिहिलं साबण आणि रांगोळी हा पंती मेणबत्ती आकाश कंदी दिवाळीच म्हणल्यावर लाईटीच बल आहे गुलाबजामचं पाकिट आहे चिकलीच पाकिट आहे दुसरी कोणत घ्यावी लागते घ्यायचं गुलाबजामचं पाकिट दिले तरी बेल्या एवढा डबा भर कमी पडलीस तर जिरे मोहरे चकलीचं पाकिट बिल नाही ती घरी पडायची असते आपण चकले मायरून कसं याड लावलंय मला लागतंय का अजून का पाहिजे आठवा आठवा पटपटा जुळ्यात असाय तेवढं सांगितलं आता भावा बहिणींना विचार बहिणींना खास करू हो त्यात कमजोर काय जर चुकलं वाटलं असलं तर नक्की सांगा कमेंट मध्ये काय काय लागत ते तर आता भाऊ बहिणीला आपल्याला चटणीचा मसाला चटणी बी बनवायची आहे तर त्याचा मसाला बी घर मसाला बनवायचा त्याची बी लिहणार आहे तर हिवा मिरच्या खोबरं त्याला स्पेशल
मिरची ह्याच्यातच वाढवायचं खोबरं मिरची परत त्याला धना हळकून धने हळकून मिरची धन खोबरं तर वाढवायचं तेवढंच असतं कांदा आपणच घरी भाजायचं असते तर भाऊ बहिणी नका लिहिली आता चिठ्ठी तुम्हाला ती वाचून दाखव त्याला आणि काय त्यात राहिलं असेल मग सांगा तुम्ही कमेंट करून तर हो का मित्रांनो चिठ्ठी काढलेली तर आता तुम्हाला वाचून दावतो आणि त्यात जर काय राहिलेलं असलं तर नक्की सांगा ह्याच्यात बघा खोबरं केलं या मैदा केला या परत त्याला गरा साखर पण आहे शेंगदाणे बेसन पीठ खसखस हळद भाजक पोहे आहेत मका चिवडा आहे डाळ म्हणजे ते डाळ डाळ चणा डाळ नसते का ते डाळ आणि चिवडा मसाला वेलदोडे परत मनुके लाडू मनुके परत त्याला मोती साबण केलाय उटणे केलं या डालडा केलाय परत त्याला गोड तेल आपल्याला म्हणजे लागत ते गोड तेल आणि फिटी साखर गुलाबजामुन आणि जिरे मोहरी मिरची धने हळकुंड परत त्याला कच्चा मसाला परत डोक्याचं तेल आपल्याला ते डोक्याचं तेल शॅम्पू लिहा आपल्याला माहिती शॅम्पू कपड्या साबणा आपलं घरचा पण आणू आता ह्याच सांगायचं भाऊ बहिणी सारखं सारखं काय जायला आता भरतोय दिवाळीचा बाजार म्हणजे आपल्याला घरात लागेलचा पुढा बदाम ते कपड्याचे सर आंघोळीचे साबण नंबर वन काय की तर केलं कोलगेट कोलगेट झालं की तुम्हाला सांगतो अजून काय मटकी डाळ हाय मटकीची डाळ मूग डाळ बी आहे मूग डाळ नाही मूग डाळ मूग डाळ झाली बाबा बहिणी आता चिठ्ठी त्याला भेटूया पुढच्या वेळेमध्ये आता काय राहिलं असेल ना आमच्याकडनं तरी सांगा तुम्हाला चिठ्ठी वाचून लावलेली तर चला भाऊ बहिणीला भेटू पुढच्या वेळेमध्ये बाय बाय.